नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून. भाजपसोबत गेलं की क्लीन चीट, हीच ती मोदी गॅरंटी. उद्धव ठाकरेंचा घणाघात, सोरेन यांना अटक. अजित पवार यांना क्लीन चीटचा उल्लेख करत ठाकरेंचा हल्लाबोल. वृत्तपत्रात दोन बातम्या आहेत. एका बाजूला हेमंत सोरेन यांना अटक घोटाळ्या प्रकरणी ईडीकडनं अटक, आणि बाजूला एक बातमी आहे अजित पवार यांना क्लीन चीट. भ्रष्टाचार करा, भाजपात या, कुछ नहीं होगा, मोदी गॅरंटी आहे. मोदींवर टीका करणाऱ्यांचा जनतेकडून सुपडा साफ. घरी बसणाऱ्यांना जनता घरी बसवणार. मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. माझा पक्ष तोडण्याची यांची लायकी नाही. डबल गद्दारी करणाऱ्या गद्दारांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये गाडायचं आहे. कोकण दौऱ्यात ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. सोडला या तुमच्या गाववाल्यानाच विचारा, माझा पक्ष देऊन टाकला. अरे लायकी नाही तुझी, या सगळे हे जे माझं वैभव आहे ना ते दुसऱ्याला देण्याची तुझी लायकी नाही, पात्रता नाहीये. माझ्या या भगव्याला कलंक ज्यांनी लावलेला आहे, छत्रपती शिवरायाचा खरा भगवा काय आहे तो आम्ही लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून दाखवूच. आधी फुल होता, आता पाव. उपमुख्यमंत्री कोकण दौऱ्यात, उद्धव ठाकरेंची फडणवीस यांच्यावर टीका. देवेंद्र फडणवीस त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो, आता तुम्ही आधी फुल होतात गेल्या टर्म मध्ये, त्याच्यानंतर 2.5 वर्ष विरोधी पक्ष नेते. आम्हाला वाटलं होतं की एवढे सगळी घरफोडी केलीत तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, पण तुम्हाला केला अर्ध मुख्यमंत्री, आता तर पाव उपमुख्यमंत्री. ठाकरे गटाला धक्का. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश. आमदारकी गेल्यानंतर कचऱ्याच्या टोपलीत टाकलं सूर्यकांत दळवींची. उद्धव ठाकरेंवर टीका. नारायण राणे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असण्याची शक्यता मंत्री दीपक केसरकरांकडून सुतोवाच. राणे उमेदवार असतील तर विजय नक्कीच होईल. केसरकरांचं वक्तव्य. जरी ते उभे राहिले तरी त्यांच्याबद्दल एक जी आत्मीयता कोकणामध्ये आहे, त्या पार्श्वभूमीवर स्वतः जर ते उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर कोण टिकू शकणार नाही अशी आज सुद्धा परिस्थिती आहे. परंतु त्यांनी ती इलेक्शन लढवावी का की राज्यसभा लढवावी हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे. बाजार समित्यांमधील निवडणूक संपुष्टात येणार. नामनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात येणार. बाजार समित्यांवर आता राज्य सरकारचं वर्चस्व राहणार. बाजार समित्यांवर सरकार नियुक्त मंडळाचं वर्चस्व म्हणजे काळे कायदे आड मार्गानं आणण्याचा प्रयत्न. शेतकरी नेते राजू शेट्टींची केंद्र सरकारवर टीका. नियुक्त प्रतिनिधी मंडळ येणार म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की सरकारच्या मर्जीतले लोक त्या ठिकाणी बसणार. त्यांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं असणार नाही, व्यापाऱ्याशी असणार नाही किंवा मातडींशी असणार नाही. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार. सूत्रांची माहिती. 6 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गट उमेदवार न देण्याची शक्यता.